वाढते नागरिकीकरण व सुलभ वाहतूक यांचा समन्वय राखण्यासाठी पुढील 15 ते 20 वर्षाकरता रस्ते उड्डाण पूल उभारणीबाबत व्यापक धोरणात्मक कार्यक्रम हाती घेणार असल्याचे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले. सार्वजनिक बांधकाम विभागाने पाषाण येथील पोलीस संशोधन केंद्राच्या सभागृहात आयोजित पहिल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अभियंता परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी चव्हाण बोलत होते. यावेळी विभागाचे सचिव CP जोशी, बांधकाम सचिव अजित सगने आदी उपस्थित होते. प्रलंबित असलेल्या राष्ट्रीय महामार्गाची कामे तसेच कोर्ट कचेऱ्यांमुळे रखडलेल्या कामांचा आढावा घेऊन ही कामे मार्गी लावण्यासाठी निर्णय घेत असल्याचे सांगून चव्हाण म्हणाले, वित्तीय संस्था बँका यांच्या माध्यमातून अधिक पद निर्माण करून निधी उपलब्ध करणे, अर्थसंकल्प नाबार्डकडून विभागाला अधिकाधिक निधी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अधिक दर्जेदार टिकाऊ रस्ते बांधणीसाठी ध्येय गुणवत्ता आणि सातत्य या त्रिसूत्रीवर आधारित कामे करण्यावर बांधकाम विभाग भर देणार असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी पुलांची देखभाल करण्याबाबत तयार करण्यात आलेल्या पुस्तिकेचे प्रकाशन चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आलं. निश्चित रूपरेषा आखण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला पुढची पावलं कशी उचलायची त्या संदर्भातलं शासनाचं धोरण का असलं पाहिजे, कशा पद्धतीने पुढे गेलं पाहिजे या बाबतीमध्ये दोन शब्द मला आपल्या समोर मांडण्याची इच्छा आहे. प्राथमिक चर्चा फक्त मुख्य अभियंता आणि उपसचिवांची मंत्रालय मुंबईमध्ये झाली, मी विभागाचे सूत्र हाती घेतल्यानंतर, परंतु एकत्रितपणे अधीक्षक अभियंता आणि इतरांना भेटण्याची काही संधी नव्हती आणि म्हणून मला वाटतं या संधीचा फायदा आपल्याशी एक पर्सनल लेवल इंटरॅक्शन व्हावं आणि माझी भूमिका आपणही समजून घ्या, तुमची भूमिका मलाही समजण्याची संधी या निमित्ताने मिळणार. माझं राज्य देशामध्ये लोकांनी अनुकरण करावं अशा प्रकारच्या माझ्या राज्यातल्या पायाभूत सुविधा असल्या पाहिजेत आणि म्हणून मला वाटतं की त्या दृष्टिकोनातून आपल्या सर्वांना पहिल्यांदा हे पाऊल आपल्याला उचलावं लागणार. त्यामुळे जोशी दोन्ही सचिवांना मी मुद्दाम सांगेन, आपला गोल निश्चित करू, आपला गोल निश्चित करू की आम्हाला पुढच्या 5 वर्षामध्ये काय करायचं, आपण टार्गेट आपण फिक्स करू की पुढच्या 5 वर्षात काय करायचं, ते अचीव करण्याकरता काय काय पावलं उचलल्या गेली पाहिजे ते काम करावं लागेल. की आपल्याला क्वालिटी कंट्रोल हा जो विषय आपल्याकडे विजेचा करतो आम्ही 18 सप्टेंबर 2019 रोजी वरिष्ठ अभियंता परिषद स्थापन करण्याचा निर्णय घेऊन करणे हा या परिषदेचा उद्देश आहे. आपली ही परिषद 2 दिवस होणार आहे.